नमस्कार मित्रांनो, उच्च न्यायालय माळी मदतनीस पदासाठी निघालेल्या भरतीबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पदाचे नाव आहे माळी मदतनीस. एकूण पदसंख्या आहे 2. वेतन श्रेणी आहे S1 ₹15,000 ते ₹47,600 व इतर भत्ते. पात्रता आहे किमान 34 पास. उमेदवारास किमान 3 वर्षाचा अनुभव असावा व उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक. वयोमर्यादा आहे किमान 21 वर्ष व कमाल सर्वसाधारणसाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे 5 मे 2022. अर्ज स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे. ईमेल आय डी आहे regos-bhc@nic.in वर पाठवावा. आता आपण थोडक्यात मूल्यमापन पद्धतीची माहिती घेऊ. प्रथम आहे प्रात्यक्षिक परीक्षा. उद्यान बगीचा देखभाली संदर्भात 29 गुणांची असणार आहे आणि किमान पात्रता गुण आहेत 15. दुसरे आहे शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांची, वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची आणि निवड प्रक्रियेची 1 गुण आहेत 50. उमेदवार प्रात्यक्षिक चाचणीस अनुत्तीर्ण झाल्या त्या उर्वरित चाचणीसाठी विचार केला जाणार नाही. अर्जदारांनी खालील प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत 20 तारखेला किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. 1. जन्मतारखेचा प्रमाणपत्र व पुरावा. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र 4th, 10th, 12th पदवी इत्यादी. 3. आहे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. 14. आहे जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र, त्यांचा पत्ता व फोन नंबरसह नमुना ब. 5. आहे पूर्व अनुभव असल्यास त्यासंबंधीचा दाखला. 6. आहे जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी. 7. आहे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसेल सर्टिफिकेट. 8. आहे लहान कुटुंबात बाबत स्वयं घोषणापत्र नमुना अ. 9. आहे विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्रित सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाहित प्रमाणपत्राचे प्रत इत्यादी. 10. आहे उमेदवार शासकीय कर्मचारी असला त्याच्या कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले असावे. 11. आहे उमेदवाराविरुद्ध कोणतेही फौजदारी खटला प्रलंबित आहे की नाही किंवा त्याला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे की नाही किंवा त्याला शिस्तभंगाच्या चौकशीस दोषी ठरविण्यात आले आहे किंवा नाही हे उमेदवाराने घोषित करावे नमुना अनुसार. 12. आहे न्यायालयीन प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज. मित्रांनो, जे नमुने दिलेले आहेत ते आपण थोडक्यात नजर टाकू. हे आहे परिशिष्ट अ आणि हे आहे परिशिष्ट ब. हे व्यवस्थितरित्या भरायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.